तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप माळी. एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली होती, एक छोटासा ड्रीम जे माझं होतं ते मी आज कम्प्लीट करतोय. तर आत्ता मी निघतोय हैदराबादला आणि तिथून ॲक्च्युअल माझी जी जर्नी आहे ती स्टार्ट होईल. आणि माझं जे काही डेस्टिनेशन आहे हे आहे लडाख. तर लडाखला मी आत्ता निघालो आहे सांगलीमधून. तर ही जर्नी तुम्हाला मी पूर्ण माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. ॲक्टिव्हिटी करतोय हे सगळं तुम्हाला मी लडाखला गेल्यावर दाखवतोच. पण उद्या आपण पोहोचतोय हैदराबादला सकाळी मे बी 7-8 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर दुपारी माझा जो प्लॅन आहे तो आहे बिर्याणी खाण्याचा. त्यापूर्वी मी गेलो होतो शॉपिंगला, तर 2 ते 3 टीशर्ट्स चांगले वाटले ते बाय केलेले आहेत. आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझा लुक कसा येतो आहे, कारण की हे ड्रेस मी लेह लद्दाखमध्ये वापरणार आहे. तर झाले माझी पॅकिंग. एका बॅगमध्ये माझे सगळे कपडे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बॅगमध्ये चिवडा, चकली, फ्रुट्स आणि बिस्किट्स थोडे घेतलेले आहेत. वुडलँडचे शूज पण आहेत जे तिथं ट्रेकिंगसाठी उपयोग करतील. हा आहे माझा नाईटचा लुक. तर माझा पहिला टप्पा स्टार्ट झालेला आहे. मी सांगलीतून निघालेलो आहे आणि विश्रामबागमधून माझी ट्रॅव्हल्स होती ती मला हैदराबादला सकाळी 8 वाजेपर्यंत सोडेल. तर मला सोडायला माझे मित्र सुहास आणि राजेंद्र आले होते. त्याच्यानंतर एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो होतो. तर बघू शकता तुम्ही सर्व ट्रॅव्हल्स त्याच हॉटेलवर येऊन थांबतात. ऑरेंज ट्रॅव्हल्स जी आमची होती, नाकोडा, हमसफर, कोंडुस्कर अशा प्रकारचे सर्व ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी स्टॉप घेतले. ऑरेंज ट्रॅव्हल्समध्ये इनफ लेग रूम आहे, मस्त त्याची सिंगल सीट बुक केली होती. लेह लद्दाख एक अविस्मरणीय रोड ट्रिप असेल जी सांगलीपासून लद्दाखपर्यंत असेल. साधारणतः 3000 किलोमीटरचा प्रवास मला करायचा आहे. सकाळी 7 वाजता हैदराबादमध्ये पोहोचलेलो आहे. त्याच्यानंतर मी आता देवच्या घरी चाललो आहे फ्लॅटवरती. तर काका मला भेटलेले आहेत ओलामधून, 130 रुपये दिलेले आहेत. नॉर्मली जर तुम्ही कॅब्स डायरेक्टली बाय केलात तर 300-400 रुपये सांगतात, बट ओलाच्या मार्फत मी 130 रुपयेमध्ये मणिकोंडाला पोहोचलेलो आहे. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता तुम्ही मार्केट बघताय. बँक निफ्टीमध्ये या निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर बिल्ड झालं आहे 46,500 या लेवलपासून. तर तिथून बँक निफ्टी सरळ 1 साईड करेक्शन दाखवलेलं आहे. 500 पॉईंट बँक निफ्टीमध्ये डीप आलेला आहे. निफ्टीमध्ये पण जो डीप होता तो निफ्टीमध्ये पण डीप जो आहे तो जवळजवळ 101 पॉईंट डीप घेतला होता. आणि निफ्टीचा आजचा जो लो आहे तो 21,710 आसपासचा आहे. तर मार्केटमध्ये जबरदस्त व्हॉलिटी बघायला मिळत आहे, एक शार्प सेलिंग बघायला मिळते. मॉर्निंगला आपला स्मॉल SL बँक निफ्टीमध्ये हंट झाला होता, बट अल्टिमेटली आपण तो जो काही लॉस आहे तो 46,200 फूटमध्ये आणि 46,300 फूटमध्ये आपण कव्हर केला आहे. कारण की दोन्ही पण फूट आपण ज्या लेवलला घेतले होते त्या लेवलपासून 3 पट झाले. तर या ठिकाणी आपलं जे कॅपिटल होतं ते 3 टाइम झालं. त्यामुळे SL आपला तरी लहान असेल, भले 50 पॉईंट असेल, 60 पॉईंट असेल, बट अल्टिमेटली जे आत्ता आपल्याला 3-3 पटमध्ये पॉईंट्स भेटले आहेत ते जवळजवळ 300-300 पॉईंट कॅप्चर केले आहेत आपण एका फूटमध्ये. म्हणजे बँक निफ्टीच्या 43,300 मध्ये जवळजवळ 300 पॉईंट कॅप्चर केले आणि 200 फूटमध्ये पण 250 पॉईंटच्या आसपास पॉईंट कॅप्चर केले. निफ्टीमध्ये पण त्याच वेळेस आपण जवळजवळ 40 पॉईंटची मोमेंटम कॅप्चर केलेले. तर अशा प्रकारे आज एक जबरदस्त व्हॉलेटिलिटी मार्केट बघायला मिळते. आणि मार्केटमध्ये जबरदस्त नुसतं अपडाऊन सुरू आहे. तुमची एंट्री चुकली की तुमचे लॉसेस फिक्स आहेत, त्यासाठी आपण लॉसेससाठी आपण काय करतो स्टॉपलॉसेस लावतोय. स्टॉपलॉसेस झालं की आपण ती पोझिशन कट करतोय, बट अल्टिमेटली आपले जे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत त्याला आपण प्रॉपर ट्रेलिंग करून प्रॉपर आपला जो काही लॉस झाला असतो आपण लॉस कव्हर करतोय. तर अशा प्रकारचं तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्ही पण माझ्यावर जॉईन होऊ शकता. सध्या मी आहे हैदराबादमध्ये आणि जसं तुम्हाला काल बोललो होतो बिर्याणी खाण्याचा प्लॅन आहे. तर बिर्याणी खाण्यासाठी थोडंसं मी आत्ता आहे मणिकोंडामध्ये. मणिकोंडामधून मला
जे बिर्याणी खायला जायचं होतं ते लोकेशन थोडंसं लांब पडतं आहे हॉटेल शादाबला, ते इथून 15 किलोमीटर दाखवते आणि 1 आवरची जर्नी दाखवते. त्यापेक्षा मी आता माइंड थोडंसं चेंज केलेलं आहे आणि आत्ता मी चाललेलं आहे हॉटेल पॅराडाईजला स्पेशल चिकन बिर्याणी खाण्यासाठी. तर चला आजच्या दिवसभरात मी कशाप्रकारे जातो, बिर्याणी कशी असेल, हे सगळे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो. चिकन बिर्याणी घेतलेली आहे पण घेताना विथ कॉम्बो घेतलेलं आहे. म्हणजे त्या कॉम्बोमध्ये काय काय आहे, चिकन बिर्याणी, त्यामध्ये ॲक्च्युअली नाव जे आहे रॉयल चिकन बिर्याणी एक फुल, त्यामध्ये चिकन टिक्का कबाब 3 पीस आणि एक आहे थम्सअप, हे असं कॉम्बो घेतलेलं आहे. आणि त्याची प्राईस जी मला पडली आहे ती 360 रुपयाच्या आसपास आहे. इट इज एक्झॅक्टली परफेक्टली फॉर 1 पर्सन. खतरनाक आणि नाद्या बाद असा यांचा ॲम्बियन्स आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त. अप्रतिम बिर्याणी होती, खूप मस्त वाटलं, जबरदस्त. आपले प्रो ऑप्शनचे मेंबर चिरंजीवी मला हैदराबादमध्ये भेटले. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही निघालो आदिलाबादला, जिथं देव माझी वाट बघत होता. हैदराबादपासून आदिलाबाद हे टोटल 300 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि आम्ही संध्याकाळी 5:30 वाजता ही जर्नी स्टार्ट केली होती. तर रोशन भाऊ जे आहेत ते गाडी चालवत आहेत आणि मी मस्त हैदराबाद सिटीचा आनंद घेतो आहे. सिटी बघू शकताय, खूप मस्त आयटी पार्क आहे आणि आम्ही आउटर रिंग रोडनं एक्झिट घेतो आहे आदिलाबादच्या साईडला. कराची बेकरीमध्ये आम्ही 5 मिनिटांसाठी थांबलो होतो, जिथं नैना वहिनींसाठी केक्स आम्ही घेतो आहे आणि त्याच्यानंतर ही जर्नी पुन्हा स्टार्ट होईल. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही शेरे पंजाब ढाबा या ठिकाणी थांबलो होतो, जिथं आम्ही चिकन करी आणि नान मागवली होती. गुड मॉर्निंग गाईज, तर आत्ता मी आहे देवच्या गावात, देवच्या घरी इंद्रावेल्लीमध्ये. वातावरण खूप मस्त आहे. आज आपल्या ट्रिपचा जो आहे तो फर्स्ट डे आहे, म्हणजे जो मेन आपण स्टार्टिंग पॉईंट पकडला होता तिथून आपण निघतो आहे आज लद्दाखसाठी. टोटल 3 ते 4 दिवस लागतील लद्दाखला पोहोचायला, तर त्यासाठी आम्ही छोटासा एक स्टार्टअप ब्लॉग आता स्टार्ट करतो. चला देवभाऊच्या घरी आम्ही सकाळी जेवण करण्यासाठी बसलो, तर देवच्या मम्मीनं खूप चांगलं जेवण केलं होतं. चपाती, 2 प्रकारच्या भाज्या, पापड, राईस, मस्तपैकी पोट भरून जेवण केलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर आमची जर्नी आज स्टार्ट करतोय आम्ही लेह लद्दाखसाठी. देवभाऊंचं ऑफिस हे कारमधून सुरू होतं. त्यांना सुट्टी नसल्यामुळं त्यांचं वर्किंग जे आहे ते कंटिन्यू ते काम करत होते. दोन दिवस ते वर्किंग करणार होते फ्रॉम कार. पण बटर मसाला वगैरे इकडे उत्तराखंड में मिलता खरा सस्ता और मस्त. हां तर आता आम्ही आलेलो आहे आदिलाबाद पासून 400 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश मध्ये. आता आम्ही आहे तर एक जेवणाचा ब्रेक घेतला होता. तुम्हाला एक हॉटेल दाखवतो. हा आहे राजूचा ढाबा. तर या राजू ढाब्यामध्ये आम्ही आता मस्तपैकी जेवण केलेलं आहे. याचा पुढचा जो प्रवास आहे तो आम्ही आता स्टार्ट करतो आहे. दुपारी निघण्यासाठी थोडासा वेळ झाला होता. 2 वाजले आम्हाला आदिलाबादमधून स्टार्ट करायला. तर त्यामुळं आम्ही आता प्लॅन चेंज केला आहे. आम्ही आजच्या दिवसामध्ये झांसीपर्यंत अंतर जे आहे ते बाय थार कवर करणार होतो. भाऊ म्हटला तुम्हाला सकाळपर्यंत दिल्लीमध्ये येऊन जातो. तर भाऊ आज गाडी चालणार आहे इथून. आणि ही जी जर्नी आहे अजूनही इथून दिल्ली जी आहे ते 900 किलोमीटर आहे. आता 900 किलोमीटर गाडी दोघं तिघजण हत्ते करू आणि सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही दिल्लीमध्ये पोचू असा हा जबरदस्त प्लॅन आहे. तर यामध्ये तुम्हाला दिसते ही थार आहे. ग्रे कलरची थार आहे. मस्त आहे. बरं आहे. तर आम्ही लूक आहे थंडी वाजते. सकाळी आता दिल्लीमध्ये जायचं आहे म्हटल्यावर थोडंसं स्वेटर वगैरे हवं टोपी हवी त्यामुळे हे सर्व करून घेतलेलं आहे. आता बस तुम्ही पाठीमागं बसून टाकायचं थोडं झोप आली तर झोपून टाकायचं. तर तुम्हाला दिवसभर व्लॉग करता आला नाही कारण की थोडंसं गाडी चालण्यात बिझी होतो. आता वेळ मिळतोय तर आता मी ओळख करून घेतो. हे आहेत रोशन भाऊ. जेवण केल्यानंतर चहा घेत आहेत. हॅलो. यस. हे आहेत तुम्हाला माहिती आहे देव भाऊ. आणि हा आमचा सर्वांचा लाडका फाचा. फाचा कुणाल भाऊ. तर हाय कर कुणाल. हाय. यस.